समजून जा, बस थोडे दिवस. अरे मग तुझी जी खोली आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी खोली घेऊ आपण. किंवा असंही होऊ शकत आपण याच बंगल्यात असू. या बंगल्यात खर तर आपल्याच बहिणीला कसं मारायचं असा मला प्रश्न पडला, म्हणून मी माझ्या आईला, जिने मला तिला मारायची सुपारी दिली होती, तिला खोटच सांगितलं. हातावर पाल पडली म्हणून. मान रागात एक दोन वेळा बोलले, पण ते फक्त धमकवायचं म्हणून. पण आज काय करायचंय ना ते तू ठरव. इथे राहायचं का इथून निघून जायचं. आई, ठरवताना हा विचार कर की यांच्या पुढे तुला पुन्हा मान वर करता येईल. त्यापेक्षा खरंच माझ्या बरोबरचं, खरंच. दीदी, इन्स्पेक्टर चव्हाणांचा फोन आहे. आता यावेळेस? हॅलो, हा बोला इन्स्पेक्टर चव्हाण. आता कुठे? काही सिरियस मॅटर? बरं ठीक आहे, मी आले लगेच. आत हो हो लगेच येते. बाय. इन्स्पेक्टर चव्हाणांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलवले आता. का पण? माहिती नाही. सलोनी काय करते? छताकडे बघत बेडवर पडून आहे नुसती. ठीक आहे, तू तिच्याजवळ था, मी जाऊन येते. हां अगं, पण तू एकटी? मी येतो. मी केतनलाही फोन करून कळवते. नको, मला एकट्याला जायला जमेल. सायली तू आज जा, मी आहे त्यांच्या बरोबर. अहो नको म्हटलं ना. अगं पण सायली. दीदी, हॉस्पिटलला बसल्यावर फोन कर मला नक्की. चला. पण एक पत्रकार म्हणून मी तुमच्या बरोबर येतो. चला. मी माझी पर्स घेऊन येते. राहू द्या, काही पैसे लागले तर मी खर्च करीन नंतर. मला पण तुमचे उपकार किती घेऊ मी अजून? पैशाचं व्याज द्या म्हणजे उपकाराचा काही प्रश्नच नाही. पण मला वेळेचं गांभीर्य नाही का हो. चला. आणि मग सुरेखा, सायली, सिया. अरे माझ्या मनासारखं सगळं घडलं ना तर हा बंगला काय आपला होईल. म्हणजे गेल्या वेळीच्या सुरेखावर जशी गोळी चालवली तशी यावेळीच्या चौघी बहिणींना? नाही रे. अरे मेऱ्या, मी काटाने काटा काढायला शिकलीये.
आपण त्या बहिणीला संपवण्यापेक्षा त्या एकमेकीला संपवतील बघ. सलोनी, सलोनी झालं ते झालं, ते आपण विसरून जाऊ ना. तुझी तरी काय चूक होती? तुझ्या समोर जे चित्र उभं केलं ते तू खरं मानत होतीस. जाणून बुजून का असं केलंस तू? आता आपण एक झालोय ना, आपण एकत्र मजेत राहू. नको ना ग अशी स्वतःला कोसत बसूस. आपल्या घरातल्यांनी बरंच सोचलंय ग. आता पुरे सलोनी, काहीतरी बोल ना. मी चुकले, तू किती काही बोललीस ना तरी मी चुकले. ठीक आहे अगं, तुला कळली ना आता तुझी चूक. मग आता यापुढे अशी वाग की या सगळ्याची आता आठवणही होता का मने. आणि तरी तुला माफी वगैरे मागायची असेल ना तर ती सुरेखा दीदीची माग. आपण सगळ्यांनीच तिला कधी ना कधी त्रास दिलाय. तिने मात्र आपल्याला प्रत्येक वेळेस आईच्या माईने माफ केलं. माफी तिची माग. तिथी अजून आली का नाही? बसल्या बसल्या डोळा लागला माझा पण. कॉल करून बघते तिला. अजून आली नाही दीदी, मध्यरात्र झाली. आता काहीतरी सिरियस मॅटर दिसतोय. सिया दीदी मिळाली तर नाही ना? उचलत नाही. ती ना मिळाली असणार आणि तिची कंडिशन नीट असणार. बघ मी सांगते ना तुला, असंच असणार. फोन का नाही उचलत आहे? आपण सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊया. नको पण, केवढं मोठं आहे ते. कुठल्या वॉर्ड मध्ये असेल आणि कुठल्या नाही कळणार सुद्धा नाही आपल्याला. आणि आपण तिकडे जायचो आणि दीदी इकडे यायची. नकोच, आपण आपण वाट बघूयात. सुरेखा मॅडम सांभाळा स्वतः. सुरेखा मॅडम, अहो मॅडम, आपला माणूस गेल्याचं दुःख काय असतं ते मी समजू शकतो. अहो वर्दीत असलो तरी शेवटी आम्हीही माणूसच. आम्हाला जसं वर्दीसाठी कठोर बनावं लागतं तसं तुम्हालाही थोडं कठोर बनायला हवं. आता दुर्दैवाने तुमच्या घरात कोणी पुरुष माणूस नाही आहे, त्यामुळे पुढची सगळी कायदेशीर कारवाई तुम्हालाच करायला हवी. ऐकताय ना मॅडम? सुरेखा मॅडम, सगळं इतके अचानक झालंय की आम्हीच गोंधळलोय. आणि तुमची अवस्था तर. तिची बॉडी कुठे मिळाली? घोडबंदरला खाडीजवळच्या झाडीत.
तिथल्या स्थानिक लोकांनी पाहिली. गळा घोटला असावा. कोणी कोणी हे आता नाही सांगू शकत, पण उद्या सकाळपर्यंत त्याला समोर उभा करून दाखवेल. या क्षणी यापुढे काही सांगता येणार नाही. काही कायदेशीर बाबी पूर्ण झाल्याशिवाय आमची कारवाई सुरू होत नाही, म्हणून तुम्हाला तातडीने इथे बोलावून घेतलं. एक बरं झालं की साहेब तिथे होते, नाहीतर तुम्हाला चक्कर आल्यावर आम्ही असो, पण तुम्हाला धीराने घ्यायला हवं. माझी बहीण आहे होती. मॅडम मान्य आहे, तुमची बहीण आहे अगदी मुलीसारखी, सगळं जाणून आहोत, पण आम्हाला तुमची वेळोवेळी गरज लागणार. आम्हालाच नाही, तुमच्या दोन लहान बहिणींना. त्यामुळे सगळं सांभाळून सगळं सहन करून तुम्हाला धावपळ करायला हवी. चव्हाण साहेब बॉडी ताब्यात कधी मिळेल? उद्या. एकदा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले की बॉडी तुमच्या ताब्यात देणार. आता तुम्ही जाऊ शकता, थोडा आराम करा तुम्ही मॅडम. मगाशी एकदमच खचलेल्या म्हणून त्यांना इथे आणलं. घरी जाऊन थोडा आराम करा, कारण तुम्हाला भरपूर ताण अजून सहन करायचा आहे. हे मी तुम्हाला घाबरवायला सांगत नाही आहे, तुमच्या मनाची तयारी व्हावी म्हणून सांगतोय. जा तुम्ही आता. हरी साहेब. सुरेखा मॅडम चला. त्या दोघी घरी वाट बघत असतील, त्यांचे फोनही तुम्ही घेतले नाही. त्यांना ही बातमी कळवायला हवी, काय की फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बसून हे त्यांना सांगायला हवं. प्लीज त्यांच्यासाठी तरी घरी चला प्लीज. कॉन्स्टेबल गाडी काढा. साल्यांची कातडीत लोळवायला हवी. लहंगा तर उद्या मिळेलच, पण मोठ्याला आता आणूया. मोठा डायरेक्टर बनत होता ना, त्याच्या सिनेमाची स्टोरी आता आपणच लिहिणार. चला. ए इन्स्पेक्टर. ए बोट खाली. हेच बोट तोडून हातात देईन, कळलं? जास्त मिजाज चढली आहे तुला. माझा मिजाज अजून तू बघितला नाही. हा समजा ना, एक फोन करून ना तर तेरा वर्दी घेसा, तेरा चमडी उतर जायला. लक्षात ठेव. फोन करणार? हा हा घे फोन. फोन कर. फोन कर रे. कोणाला फोन करणार? करना फोन. हा पोलीस काय तुला हलवा वाटला? कर फोन. कर. अरे जाऊ दे ना चव्हाण साहेब. तुम्ही पण चव्हाण साहेब. चव्हाण वरन चव्हाण साहेब. उतरली मिजाज. फोन न करताच साहेब मैं क्या बोल रहा हूं. कशाला मॅटर वाढवायचं? कशाला मॅटर वाढवायचं? ते मी सियाला ओळखत नाही. आपण सकाळी सकाळी आपला दिवस कशाला खराब करायचं? माझा पण दिवस खराब, तुमचा बी दिवस खराब. आमचे दिवस सोड, तुझे दिवस सोड. तुझे दिवस, तुझे महिने, तुझे काही वर्ष खराब होणार आहेत आता. वर्ष हमरे? अरे हमरा काय खराब होगा? हमने जब कुछ किया ही नहीं है तो डरे क्यों? क्यों डरे बोलो. साधू रे तू. तू तर साधू. तुझी पूजा केली पाहिजे. कॉन्स्टेबल आपण कशी पूजा करतो दाखवायला. ए साहेब हात हात ना लावायचा. हा बा इज्जतदार माणूस आहे आपण. आपलं नाव आहे समाजामध्ये? नाही. तुला हात नाही लावायचा. तुला ना तुझ्या. साहब आपण हम बैठ के बात करते है ना, शांति शांति से बात करते है. देखो साहब, अहिंसा को मानने वाला हूँ मैं और गांधी जी का बहुत बड़ा भक्त. सत्यमेव जयते. सत्यमेव. हाँ साहब. जेव्हा तुला घरात इथं खेचून आणला तेव्हा धमक्या देत होता ते कसलं? हा
आपका बात अलग था, आपका बात अलग है, हमारी गलती हो गई, माफी ना करो। नहीं माफी नहीं, तुला ना करनी चाहूँ। हाँ जी साहब, कैसा हो गया आप पूछ ही रहे हो तो मैं सच बताऊंगा कसम से। खरा फक्त एवढं सांग, इंदर कुठे? तुझ्या नाही साहब, नाही इंदर नसेल, इंदर इंदर हमरा भाई है, इंदर इंदर मला नाही माहित। तुला मार खायचा हाऊस आहे? नाही सांग ना। नाही तुला धू धू धुतो? नाही नाही साहब। अरे साहब मत मारो, आप मुझे ना प्यार से हम नहीं बोल रहे का? काय पिटाई कर रहे गरीब डायरेक्टर की? अरे अरे साहब कैसा है हमरा इस लाइन में ना, हम पे जलने वाले बहुत बहुत है, और कॉम्पिटिटर कोई गलत इन्फॉर्मेशन दे दिया होगा साहब, हम ऐसा नहीं है। आम इथे बसून गोट्या खेळतो, आम्हाला हाऊस आले तुला पकडायची? तुझ्यावर आमची नजर आधीपासून, आम्हाला माहित होतं का या सगळ्या मागे तूच आहेस, फक्त पुरावा मिळत नव्हता, तो काल मिळाला। काल शेवटी तुझा फोन ट्रेस झाला 5:23 संध्याकाळी। कोणाचा कॉल होता? बेवकूफ को बोला था कि हमको फोन मत कर मोबाइल से। केला ना, आता बोल। साहब ये बात सही है कि मियां को हमने छुपाया है, लेकिन साहब हम उसको आप तक ला के देंगे, कसम से, झूठ नहीं बोल रहा हूँ, आपके यहाँ पहुँचा देंगे, पुलिस स्टेशन में ला के छोड़। कसम कसम, यमा से डायरेक्ट कॉन्टेक्ट है तुझा? अरे साहब यम के पास कहाँ जाएंगे, उसको जहाँ पे भी रखा है वहाँ से ला के आपको दे देंगे साहब, कसम। ए तिची बॉडी मिला लिया है। बॉडी? काय? हो काल रात्रीच। नहीं साहब, साहब इस पे हम कुछ नहीं पता साहब, साहब हम कसम खा के कहता हूँ हमको। ए किती शब्द घेशील? हाँ किती शब्द घेशील? साहब साहब हम सच बताता हूँ साहब, वो सिया जिंदा है कि वो जिंदा है ऐसे ही मेरे को पता, वो मरी हमको कुछ कुछ मालूम नहीं साहब। साहब मैं बहुत छोटा डायरेक्टर हूँ, फिल्में बनाना इतना ही जानता हूँ, मेरा कोई हाथ नहीं है साहब, कसम कसम से साहब। भरपूर फिरवलंस तू आम्हाला, घ्या रे याला। अरे साहब, अरे नहीं साहब, साहब दीदी दीदी बस काय झालं दीदी? दीदी सिया दीदीचा शोध लागला ना? हो मला वाटलंच होत, मी म्हटलं होतं सलोनीला, सलोनी सलोनी मी म्हटलं होतं तुला सिया दीदीचा शोध लागला। कशी आहे ती? म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे ना म्हणून विचारलं। सायली सलोनी वाईट बातमी। दीदी 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 मी निघू का? आता ह्या क्षणाला मला काही सुचत नाहीये। आम्ही सिया दीदीला बघायला जाऊ शकतो का? जाऊ शकता, पण आता ह्या वेळेला उद्या बॉडी ताब्यात मिळणार आहे, तिला घरीच घेऊन येऊ। बरोबर आहे तुमचं सलोनी। सिया दीदी बरोबर काय झालं काय कळलं का?
दीदी दीदी सायली सायली घोडबंदरला बॉडी मिळाली खाडीलगतच्या झुडपात बॉडी तिथे टाकली की पाण्याबरोबर वाहत आली ते अजून कळलं नाही तिने बरंच सोसलं असणार नराधामांनी माणुसकी सोडली होती कोण होते ते अजून कळलं नाही पण बहुतेक चव्हाण साहेबांना माहिती असेल उद्या सकाळी बघाल म्हणाले हे पोलीस लगेच काही काय नाही सांगत पण काहीतरी कारण नक्कीच असेल आता 4 वाजत आले काही तासांच चौकी कळेल इथे आम्ही आमची बहीण गमावली मिनिटांचा भार सहन होत नाही आणि तास ह्याच्याशिवाय मी काही सांगू शकत नाही खर तर खोट सांत्वन मला नाही करता येत तुमच्या दीदीला सांभाळा मी येतो दीदी दीदी नको ना रडूस दीदी दीदी